जय जय राम कृष्ण हरे Oh,
Thank you.
हरिने माझे हरिले चित्त बारवित्त विसरले आता कैजे जाऊ घरा नोहे बरा लौकी परखे अशी सांगता गोष्टी परखे अशी सांगता गोष्टी घरचे कुठे खातील आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकीक तू का मने निवांत राहिले तू का मने निवांत राहि पाहिले पाही परतोनी तू का मने निवांत राहि पाहिले पाही परतोनी आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक भजन करा विठाला हरिणे माझे हरले चित्त भारवित्त विसरले आता कशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक अरखी अशी सांगता गोष्टी घरची कुठे खातील कामणे निबंध राही पाहिले पायी परतोनी पांडुरंग करू प्रथम नम दुसरे चरणा दुसरे चरणा दुसरे चरणा बाबाजी सदास बाबाजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमशादि लक्षणम
एकम नित्यम विमलम जलम सर्वादे साक्षी उदम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरु तम नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ते। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार। आता वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी दो कथे काळी आपण सावे जवळे। सचितानंद रूपाय विश्वोत्पत्ति हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः। लोकाभिरामं रणरंगधिरं राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणामनंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजपं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमत्या वरिष्ठं वातात्मजवानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय श्री राम, जय जय श्री राधेश। विठ्ठल विठ्ठल हरिणी माझे हरिणी चित्त बार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरानो। हे बरा लौकिक प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि वैराग्याचे शिरोमणी संत सम्राट जगमान्य जगदवंदनीय देवमान्य संत तुकोबाराय यांचा चार चरणांचा गवळणपर प्रकरणातील अभंग आहे। विडाला आणि या अभंगातून तुकोबाराय परमार्थ साधना करत असताना परिपक्व अवस्थेला गेल्यानंतरचे एक भावस्थितीच वर्णन करणारा आणि गोड अभंग आहे। विडाला परमार्थ उत्पादन वेगळं आणि उत्पन्न वेगळं। उत्पादन याचा अर्थ एक एकरामध्ये टोमॅटोच्या किती जाळ्या तुम्ही काढल्या याला उत्पादन म्हणावं, आणि काढलेल्या उत्पादनाला किती भाव मिळाला याला उत्पन्न म्हणावं। विडाला विठ्ठल। उत्पादन म्हणजे व्यवस्थापनाचा भाग आहे। व्यवस्थित नियोजन असेल, व्यवस्थित व्यवस्था असेल संसारामध्ये, तर संसाराची प्रगती होत असते। आणि परमार्थामध्ये जर अवस्था असेल तर परमार्थाची प्रगती होत असते। विडाला मग आता प्रपंचात व्यवस्था बघावी आणि परमार्थात अवस्था बघावी, नेमकं आपल्या 99% मानवी जीवाचं याच्या उलट आहे। परमार्थात व्यवस्था बघतो आणि प्रपंचात अवस्था उपभोगतो। विडाला विडाला काय करावा, टोमॅटोला चांगला भाव आहे पण भरच निघत नाही, पाला गेला, काय करावा है ना। आता द्राक्ष बागा छाटायचं काम चालू आहे पण बारीकच घड निघू राहिले तर काय करावा है ना। आणि गुडघे पार गेले काय करावा, पाट गेले, खंबर गेलं, काय करावा, याला अवस्था म्हणतात। याला काय म्हणतात? अवस्था म्हणतात। पण हीच अवस्था जर परमार्थात असेल, तुझ्या न माझ्या भेटीसाठी Hey!
कानारे भेट दे नामला रे भेट दे नामला कृष्ण रे भेट दे कानारे कृष्ण रे भेट दे नामला कृष्ण रे भेट दे नामला काना रे भेट दे नामला असं कधी वाटलं का? हा असं कधी वाटलं का देवाची भेट होत नाही? रडू येतं कधी? नाही. बायको माहेरून चार दिवस लेट आली तर रडू येत. रस्त्याकडे डोळे लागतात. प्रो पारे दिसते का तुम्हाला? नाही अजून तुम्हाला तो अनुभव नाही अजून. एखाद पातळ जरी दिसलं लांबून रस्त्यान प्रो आली वाटत पा मम्मी. जवळ आल्यावर दुसरी निघते. रॉंग नंबर लागला. किती उदासीन आहे, किती उदासीनता आहे, किती उदासीनता आहे. अशी उदासीनता परमार्थात असावी त्याला भाव म्हणतात. त्याला काय म्हणतात? भाव. परमार्थात असावा लागतो भाव. प्रपंचात द्यावा लागतो आणि घ्यावाही लागतो. प्रपंचात सुद्धा बरं का भाव. प्रपंच सुद्धा भावाला महत्व आहे. टोमॅटोचं कॅरेट कधी हलकं लागत? भाव जास्त असल्यावर. आणि जड कधी लागत? भाव कमी झाल्यावर. तसाच परमार्थ आहे. भाव जास्त असला की आनंद होतो. भाव कमी झाला का लगेच दुःख तयार होत असत. म्हणून भाव स्थिती सांभाळावी महाराज. आता माझे बाबा अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा. आता माझे बाबा राय अंतर पडू देऊ नको माझ्या भावाला. आणि म्हणून परमार्थामध्ये भाव असेल ते का उच्च स्थितीमध्ये जातो. वरती वरती जातो. भाव कमी झाला का खाली खाली येतो. खाली खाली येतो. भाव कमी होऊ देऊ नका. 7 दिवस भाव तयार झालेला आहे. 7 दिवस धोंडगावांमध्ये काय तयार झालेलं आहे? भाव. एक आपण म्हणतो ना वापसा तयार होणं, अशी एक वापसा आहे अंतकरणामध्ये. काय झाली तयार? वापसा. हेडा अंतकरण आता असं मऊ झालंय, मऊ झालंय. आणि मग अशी भावस्थिती निर्माण झाली आणि कार्यक्रम आटोपला. हेडा आणि मग अशा अवस्थेमध्ये जर माझ्या चित्ताला भगवंताचं वेड लागलं तर अशा भगवंताला अशा अलौकिक सुखाला आनंदाला सोडून आता घरी तरी कसं जावं? अभंगाचं दुसरं चरण. आता
एवढा आनंद सोडून आता कैसे जाऊ घरा. ती गवळण म्हणते बरं का, तुकोबराई विचारतात काय झालं, आता आपण द्वापर युगात जाऊ. द्वापर युगातल्या गवळणी पहाटे 3 उठायच्या. द्वापर युगातल्या विषय द्वापर युगातला आहे. पहाटे 3 उठायच्या आणि गोठ्यातलं शेण उचलायचं. आता शेण उचलायचं काम गोपाळाकडेच आहे. आता सध्या गोपाळाच उरकून घेतो. शेण सडा रांगोळी करायच्या. जात्यावर बसायच्या है ना, आणि दळण दळायला सुरुवात करायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत हो गाऊ कौतुके तू ये रे बाळके तू ये रे बाळ विठ्ठला. आज जेवढं लागतं ना खायला तेवढं दळण आजच दळायचं पहाटेच. अजून तेवढ्यावरच थांबायचं नाही. सर्वात आधी आंघोळ करून घ्यायची है ना, आंघोळीनंतर काम करायचं. आणि आता सर्वात महत्वाचं काम त्यांनी केलं कुठलं, दह्याचं मंथन. दह्याचं मंथन पहाटच्या वेळेला मंथन करताना घाम यायचा त्या गवळणींना. द्वापार युगातल्या पहाटेच्या वेळेला मंथन करताना घाम येणं ही भावावस्था आहे. स्वेद कंप हे अष्टसात्विक भाव आहे. घाम येणं म्हणजे असं उन्हामध्ये आत्ता घाम आहे याला भावस्थिती नाही म्हणायचं, तो घाम वेगळा. आणि मंथन करताना म्हणजे चिंतन करताना साधना करताना घाम येणं याला भावावस्था म्हणतात. मंथन करायच्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर. तुम्हाला सांगू का, असा बाळ असायचा कन्हैया असा बाल रूपामध्ये. यशोदा मैया मंथन करायची ना, तिचा पदर घेतलेला असायचा आणि जो उघडा भाग असायचा इथं कुठं उघडा भाग असायचा इथं कुठं गाल उघडा असायचा आणि मंथन करताना असे घामाचे दव त्या भागावर कन्हैयाला दिसायचे. कन्हैयाला असं रडू यायचं त्याचं दाटून यायचं आणि जाऊन पटकन यशोदा मैयाच्या अशी तिला मिठी मारायचा. माझी आई घाम येईपर्यंत मंथन करते म्हणजे चिंतन करते. विडाला अशा पूर्वीच्या द्वापार युगातल्या गवळणी पहाटे मंथन करायच्या. दही ताक लोणी तयार व्हायचं आणि लवकर उठून लगेचच बाजारला निघायचं. थवाची थवा बाजाराला विकण्यान निघाले. बाजारा विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी. बै माझ्या खरंच बाई माझ्या दुधात नाही पाणी दुधात नाही पाणी दुधात नाही पाणी वैमाजग.
बाजारला निघालेल्या गवळणी तांबड फुटायला बाबाजी यमुनेच्या घाटावर पोहोचायच्या. बरे का? तांबड फुटायला. आता तांबड फुटणं म्हणजे असं आहे बरे का, आणि यमुनेचा घाट ज्या वेळेला साधक चिंतन करतो त्यावेळेला त्याच्या दोन्ही भुवांच्या मध्ये तांबूस प्रकारचा प्रकाश निर्माण होतो दोन्ही भुवांच्या मध्ये. आवाज जरा असा क्लिअर करा ना, असं ओळखतो. बस बस बस, तांबूस प्रकारचा प्रकाश निर्माण होतो महाराज, त्याला तांबड फुटणं म्हणतात. आणि अशा वेळेला दोन्ही डोळ्यांच्या बाहेरून बरं कशा, कारण आनंदाचे अश्रू आणि देवाकरता जर रडू आलं तर त्याचे अश्रू बाहेरून येतात, आणि दुःखाचे संसाराचे अश्रू मधून येतात. मधून येतात ते दुःखाचे अश्रू आणि बाहेरून येतात ते आनंदाचे अश्रू. अजून पुढे जाऊन सांगतो, बाहेरून येणारे अश्रू थंड असतात आणि संसारातून मुळे येणारे अश्रू हे गरम असतात. ते नाकात जातात, ते खारट असतात, हे खारे नसतात. समजलं? हे जर तोंडात घातलं तर खारं लागत नाही, हे जर तोंडात गेले तर खारे लागतात. संसारच मुळात खारट आहे. विडाला अश्रुधारा वाहू लागल्या की त्याला यमुनेचा घाट म्हणावं, तांबूस प्रकाश पडला की त्याला तांबड फुटणं म्हणावं. तांबड फुटण्याच्या वेळेला यमुनेच्या घाटावर सगळ्या पोचल्या, बाकीच्या गवळणी मथुरेत गेल्या. मथुरेमध्ये दही दूध ताक लोणी सगळं विकून पुन्हा परत आल्या. जवळजवळ 11:30 वाजले, परत आल्या. 11:30 वाजता घरी परत आल्या, जेवण केलं, कामालाही सुरुवात केली. पण एक गवळण त्या यमुनेच्या घाटापाशी जवळच अशी गोंधळली. 11:30 वाजले तरी तिथंच गोंधळली. कुठं? डोक्यावरचं दही दूध ताक लोणी तसंच आहे, पण ते दही घ्या, तूप दूप तूप घ्या, लोणी घ्या असं म्हणण्याऐवजी बिंदू घ्या. केशव घ्या, माधव घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तू कबर आहे म्हणे, अगं झालं काय तुला ए गवळणी, डोक्यावर काय बोलते, काय झालंय, काय जे झालं तिने अभंगाच्या पहिल्या. हरिले हरिले माझे चित्त, हरिले हरिले माझे चित्त, हरिले हरिले माझे चित्त, हरिले हरिले माझे चित्त. हरिणी माझे हरिले चित्त, तिने सांगितलं बरं का.
त्यानं माझं चित्त हरण केलं. अगं पण कसं केलं? ते काय झालं? इथपर्यंत आले आणि ते एक दगडाची मोठी शिळा होती, मोठा दगड होता. त्या आडोशाला त्या तांबडं फुटलं त्यावेळेला. आडोशात अशी बाटली आहे, वा 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 वा, म्हणजे तुम्ही सगळे जागे. हातात काय? बासरी का? ओ हो, त्याच्या हातात बासरी असते ना, आपल्या हातात बाटली असते. अशी ती मूर्त मी पाहिली. पाहिला पाहिला नंदाता नंद, पाहिला पाहिला नंदाता नंद, पाहिला पाहिला नंदाता नंद, पाहिला पाहिला नंदाता नंद. मुकोट पितांबरा आल्या घोंगडीचा भार, आल्या घोंगडीचा भार. तीन वेधी येले मन. त्याला पाहिलं, तो माझ्या मनात बसला, त्याने मला मोहून घेतलं. मनमोहन मुरलीवा नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवा. बैसला मनी, मनी बैसला देखेला डोळा, तोच माझ्या मुखातून उच्चार होऊ लागला. अशी विसर अवस्था झाली महाराज त्या गवळणीची. तुकोबाराय म्हणतात, अशा अवस्थेत तुला घरी जाणं शक्य नाही, आता कैशी जाऊ घरा. नोहे बरा लौकी, इथं बरं आहे. तू लौकिक आहे, तू बरा नाहीये. तिथं सुख आहे क्षणिक आणि दुःख जास्त आहे. इथं दुःखच नाही, सुखच सुख आहे. अशा अवस्थेमध्ये मी घरी जाऊ शकतो. अरे ग बघ, त्या गवळणीला तू बरा म्हणतात. ज्या लोकांना याचा अनुभव आहे ना, रात्री समजलं ना, ज्यांना त्याची अनुभूती आहे ते म्हणतात कीर्तन चांगलं होतं. ज्यांना त्याची अनुभूती नसते ते म्हणतात कीर्तन काय समजलं नाही. येथे पाहिजे अनुभव पाहिजे. काय पाहिजे? अनुभव. ज्याला अनुभव नाहीये तर काय काय झालं? एक झाड होतं मोठं, त्या झाडावर, त्या झाडाखाली, त्या बुडाला, तिथं एका खुंट्याला
घोडा बांधलेला होता, पांढरा शुभ्र असा घोडा, त्याला देवमन घोडा म्हणतात. असा घोडा बांधलेला होता. ते पूर्वीची म्हण आहे ना, चिमटा घेतला तर रक्त येईल, इतका असा बॉडी त्याची अशी भारी. सुंदर घोडा, घोडा जर तयार असला ना तर भारी दिसतो, मरतुकडा असला ना मग नाही चांगला वाटत. असा भारी घोडा होता. त्या झाडावर पोपट बसलेले होते, एक 10-20 पोपट होते आणि 2-4 कावळे होते. कावळे थोडे राहतात पण दहशत राहते बरं का. काही पोपट बसलेले होते आणि काही कावळे होते. ते पोपट असे चिव 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 ट्याव 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 करायचे, ते म्हणायचे हा असेच करायचे करायचे. काय 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 इतका आनंदामध्ये ते टिव 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 ट्याव 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 इतक्या आनंदात करायचे बरं का, खूप आनंदात. त्या कावळ्याचं डोकं उठलं, हे आनंद व्यक्त करायचे. ते कावळे म्हणे काय झालं ट्याव ट्याव, काय झालं बोंबलायचं का. ते म्हणे आम्हाला लय आनंद झाला. काय आनंद झाला, पाहिला का घोडा पाहिला म्हणे, काय चप्पू आहे वा, काय घोडा आहे, वा 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 वा, काय घोडा आहे, चिमटा घेतला तर रक्त येईल, वा वा काय दिसतो भारी, चोपडा पांढरा शुभ्र, आय आय आय, का असा फोटो काढावा पण आमच्याकडे कॅमेरे नाही. ते पोपट म्हणतो इतका गोड घोडा आहे. बसा गप बसा गप, म्हणे लय गोड घोडा आहे, कायच गोड आणि कायच काय, एखादं तरी डोपर फुटेल का त्याच. कोण म्हणत, त्यांना डोपर फुटेला असलं तर तो चांगला, कारण कावळ्याचं लक्ष कुठं राहत, डोपरावर. त्यांना काय पारग राहणार आहे, डोपरावर लक्ष देणारे कावळे, त्यांना चांगल्याची काय पारग राहणार आहे महाराज, डोपर पाहणारे कावळे त्यांना चांगल्याची काय पारग राहणार आहे. पारखी आज अनुभवे ज्याला पारगे त्याला ही अवस्था कळल, भावस्थिती. बाकीच्यांना काय करणार आहे बरं, कोणला कळत नाही तुम्हाला माहिती आहे का. सारं जग मान देईल पण घरचे मान देणार नाही. सारे जग आणि खरं सांगू का, इकडे इकडे लक्ष द्या बरं का, सर्वांनी इकडे लक्ष द्या. रामकृष्ण पाटील मार्मिक वाक्य आहे, बाहेरचे झाकायला असतात आणि घरचे उघड करायला असतात. है की नाही, घरचेच त्रास देते. पण आता तुम्ही घरचे म्हटल्यावर आमच्या घरवाली इथं आलेले आहे, तुम्ही घरचे म्हटल्यावर बायका पोरू नका, कारण पोरगही आलेले आहे. ते म्हणशील बाबा तर मतर तर म्हणशील पोरग म्हणशील आमचं सांगतो म्हणशील बायको म्हणशील रात्री बेरात्री दार उघडी ते एवढंच पुष्कळ आहे. घरचे त्रास देतात म्हणजे या घरातले काम, क्रोध, लोभ. घरामध्ये द्वेष, निंदा, स्तुती काय असेल या घरातले जे षडविकार आहे ना, हे आपल्याला घरची कुठे खातील
काम आपला भावस्थितीच्या भावस्थिती टिकू देत नाही. क्रोध आपल्याला भावस्थिती टिकू देत नाही, लोभ आपल्याला भावस्थिती टिकू देत नाही, द्वेष आपल्याला भावस्थिती टिकू देत नाही. एवढी भजनं कीर्तनं चालले पण भजनी कीर्तन भजनी मंडळे आणि कीर्तनकार हेच मुळात असे दुःखी आहे बघा, कशानं तरी आहे, भावस्थिती का नाही टिकत नाही का. आयोजकसुद्धा दुःखी राहता महाराज. आता तर गांजा पिणारेच सप्त आयोजन करतात गावोगावी. सप्ता नियोजन परमार्थाची धुरा अधिकारी महात्म्यांकडे पाहिजे, अधिकारी महात्म्यांकडे पाहिजे. आणि लक्षात घ्या बरं का, ऐका इकडं लक्षात घ्या, अशी भूक लागली पाहिजे अध्यात्म चिंतनाची भूक लागली पाहिजे. आणि अध्यात्म चिंतन करणारे महात्मे गावात आणले पाहिजे. एकतर बघा ऐका ना तुम्ही इकडं लक्ष द्या, एकतर खूप विद्वान आणावे. विद्वान सर्वत्र पूज्यते, इतके विद्वान आणावे की त्यांच्या ज्ञानाचा इथे येऊन प्रकाश पडावा. नाहीतर असे आणावे ना, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बघा, साधं बोलायचे, मुखातून येत नसायचे, पण इथं आल्यानंतर जर त्यांच्या दृष्टीने आपलं गाव पावन होणार आहे, त्यांच्या स्पर्शाने आपलं जर गाव पावन होणार आहे, तर किमान असे अधिकारी संत आणावे किंवा खूप विद्वान आणावे. मधले आणूच नाही, मधले आणूच नाही, लक्षात ठेवा. ना त्यांचा गावाला काही फायदा होणार ना काय, त्यांच्या दृष्टीने गाव पावन होईल का. एखाद्याला दुष्ट लागायला बसले, लोभी कामी त्याची दृष्ट लागणार नाही का. है ना महाराज, का सांगतोय पारखी अशी सांगता गोष्टी, घरची आपल्या परमार्थाला जग आडव येत नाही. बायका पुरो भाऊबन नाती गोते शत्रू दुश्मन मुसलमान सुद्धा आपल्याला आडव येणार नाही परमार्थाला. पण परमार्थाला आडव येईल आपल्या घरातले काम क्रोध लोभ द्वेष मत्सर, घरचे कुठे खातील. पण तुकोबराय सांगतात जाऊ दे, काही असू दे, काही असू दे, तुझे पाहिलं ना मग अशी तांबडं फुटलं तेव्हा. भैरवी 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 तांबडं फुटलं ना त्यावेळेला तुला जे दिसलं, ते दगडाच्या आडूशाला जे दिसलं, ते तू परत परत पाहत राहा वंदेकर माऊली.
तुका म्हणे निवांत राहे, जाऊ दे विचार करू नको. 12 वाजले की सगळ्या गवळणी गेल्या, कामाचा वेळ झाला की काय, जाऊ दे. तुला ते दिसलं ना, परत परत पाहत राहत. ते एकतर दिसतच नाही, एकतर दृष्टीतच पडत नाही, पण ते दिसलं ना, परत परत पाहत राहा. निवांत राही विठोबा रघुमार, जय जय विठोबा, जय 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 विठोबा रघुमार, जय 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 विठोबा रघुमार. महामंडलेश्वर स्वामी श्री श्री 1008 शांतिगिरी बाबा महात्माजींनी सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जपानष्टान सोहळे सुरू आहे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सांगितलं, आणि आयोजकांनाही त्यांनी फोनवर निरोप पाठवला, आणि त्याचं बक्षीस आज वडनेर गावामध्ये ते देणार आहेत. दोन गव्हाणवाडीचा जपानुष्ठान सोहळ्यामध्ये महाराष्ट्रात एक नंबर लागला असं जाहीर केलंय. जगद्गुरु स्वामी महाराज की जय. थोडा आनंदच घ्या. शेवटचा बार बंद झाला की मग इकडे पुन्हा एक बार देणार आहे मी तुम्हाला. आता ऐका, वास्तविक पाहता, लक्ष द्या इकडे, वास्तविक पाहता. वेरूळ आश्रम असेल मध्यवर्ती किंवा महात्माजी असतील, महात्माजींना आपण दान दिलं पाहिजे किंवा त्यांना मान काही देणगी दिली पाहिजे. पण या धोनगव्हाणवाडीच्या आश्रमाला बाबाजींनी 1,00,000 रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे, बक्षीस जाहीर केले. 1,51,000
काय अशा 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 वाजवल्या. श्रेय जात संपूर्ण ग्रामस्थांना, ग्रामस्थांच्या नावाने टाळ्या वाजवल्या. कारण हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणून या मेळ जमविला. आणि गावकऱ्यांना एकत्र ज्यांनी केलं असे जय बाबाजी परिवारातील, आणि या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, सर्व टीमच्या नावाने एकदा टाळी वाजवा. त्याचप्रमाणे अनुष्ठानाला बसण्याकरता ज्या आई वडिलांनी परवानगी दिली त्या आई बापांच्या नावाने टाळ्या वाजवा. विशेष ज्यांनी सातही दिवस महाप्रसादाचं दान केलं अशा अन्नदात्यांच्या नावाने सुद्धा टाळ्या वाजवा. श्रमदान करणाऱ्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. विशेष म्हणजे आपल्या कथेला साथ देणारे सर्व भजनी मंडळाच्या नावाने टाळ्या वाजवा. आपल्या कथेमध्ये भालदार चोपदार असतील त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे तुळशीवाल्या, तुळशी वृंदावन घेणाऱ्या भगिनींच्या नावाने टाळ्या वाजवा. आपल्या गावचे जावई अक्षय दादाच्या नावाने साऊंड सिस्टीम वाले त्यांच्या नावाने जरा टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे वंदेकर माऊले झाकीवाले त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. कोणाच्या नावाने? माझ्या नावाने कसं मी टाळ्या वाजवू? तुतारी, तुतारी त्याला शिंग म्हणू नये पण तुतारीवाले, तुतारीचे त्यांच्या नावाने जातात टाळ्या वाजवा. जे अन्न बनवणारे आहे ना आचारी त्यांच्याही नावाने टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी प्रसाद सेवन केला त्यांच्याही नावाने टाळ्या वाजवा. ज्यांनी कथा श्रवण केली सातही दिवस, या ठिकाणी हा हॉल कमी पडत होता, बाहेर लोक बसत होते, सर्व श्रोत्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. आणि आज ज्या ताई आहेत, दररोज त्यांचे मिस्टर या ठिकाणी आपले संत मेळा चॅनलचे संचालक, संत मेळा चॅनलचे संचालक त्यात जरी नसले तरी त्यांचेही आणि संचालिका त्यांच्या मिसेस या दोघांच्याही नावाने टाळ्या वाजवा. कारण आपला कार्यक्रम हा जिवंत ठेवणार आहे ते यूट्यूबवरती, है ना, यूट्यूब चॅनलवरती, त्यांच्याही नावाने टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे हनुमंताचं काम करणारे त्यांच्याही नावाने टाळ्या वाजवा. आणि ज्या भगवान परमात्म्याने गोपाल कृष्ण भगवान फक्त आपल्याला नाचायचंय आणि लगेच खाली बसायचं बरं का दही अंडी फोडण्याकरता. राधे 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 राधे
व्हाल. आणि म्हणून सगळ्यांचा ज्यांनी ज्यांनी जी ही शिदुरी आणली होती तो एकत्र दही भाताचा किंवा खिचडी काला म्हणतात त्याला किंवा जीवशिवाचा ऐक्य काला. आणि म्हणून असा काला द्वापार युगामध्ये भगवंताने गोपाळांना खाऊ घातला तोच काला. आज वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. इकडं लक्ष द्या जाऊ जाऊ द्या थोडंफार राहणारच आहे राहू द्या राहू द्या थोडंफार राहणारच आहे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ दादा जाऊ द्या वाई. या ठिकाणी सर्वांचे जाहीर जाहीर आभार मानतो. मी रात्रीही आवाहन केलं धोन गवन वाडीला सगळ्या भाविकांना की फक्त असेच ऋणानुबंध कायम ठेवा. प्रेम असं असतं जे कमी होणार नसतं ते वाढणार असतं. आणि जी वासना असते काही हेतू असतो काही स्वार्थ असतो ते प्रेम टिकत नाही ते कमी होणार असतं. आपल्याला शुद्ध प्रेम एकमेकाशी एकमेकाला देवाणघेवाण करायचे आहे हेच ईश्वराला आवडत असतं. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आभार मानतो त्यांचे. मला या ठिकाणी सेवेची संधी आपण सर्वांनी दिली मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी अन्नदात्यांचे आभार मानायचे आहे श्री गणेश दत्तू पुरकर श्री प्रताप सिंह शिवराम सिंग परदेशी शिवाजीराव पंडितराव बस्ते डॉक्टर सुनील शंकरराव पुरकर योगेश सुरेशराव पुरकर नरेंद्र दिनकरराव पुरकर जय मल्हार ग्रुप त्याचप्रमाणे श्री अंबादास पुरकर विनायक तिडके अरुण तिडके सौभाग्यवती मनीषाताई पुरकर रघुनाथ पुरकर श्रीराम गुरकर प्रशांत पुरकर व इतर फराळ पंक्तीदार ग्रामस्थ या सर्वांचे धन्यवाद आभारी आहे. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं त्यांचे जाहीर जाहीर या ठिकाणी आभार आहे. या कार्यक्रमाची साठी सेवा देणारे घंटागाडी सेवा देणारे यादव घाणे साऊंड सिस्टीम श्री गणेश साऊंड सिस्टीम पालखेड पाणीजार रोज गणेश दत्तू पुरकर व सुनील संपतराव कतवारे अनुष्ठानार्थे पाणी सेवा गणेश व दीपक बाळासाहेब तिडके पाणी टँकर सेवा भाऊसाहेब पुरकर व विजय पुरकर टँकर सेवा सुरेश पंढरीनाथ पुरकर आचारी सेवा प्रमोदजी गायकवाड विलासजी शिंदे अनुष्ठानार्थी आचारी केदूनाना आहेर किरण बोरस्ते वाढप्यांची व्यवस्था करणारे सर्व तरुण मंडळ व ग्रामस्थ धोंडगावणवाडी आजचे अन्नदाते आहे अंबादास पुरकर मनीषाताई पुरकर विनायकराव तिडके अरुण तिडके रघुनाथ पाटील पुरकर राजेंद्र पुरकर प्रशांतजी पुरकर त्याचप्रमाणे झाकीवाले वंदेकर माऊली ऋषिकेश महाराज नवले ओंकार महाराज रायते आमचे चिरंजीव मृदुंगाचार्य ऋषिकेश महाराज नवले गायनाचार्य विनोद महाराज शिंदे गायनाचार्य नवनाथ महाराज भत्ताशे गायनाचार्य संभाजी महाराज शिंदे डावचवाडी गायनाचार्य धोंडगावणवाडी भजनी मंडळ आणि यज्ञगुरूं यांचे संपूर्ण आभार. असे सर्वांचे या ठिकाणी आभार आहे. भू काहीतरी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे. सर्वांनी 2 मिनिटं शांत राहून आपले धोंडगावण गावची सर्व ग्रामस्थ महिला मंडळ आणि सर्व भजनी मंडळ कार्यकर्ते या सगळ्यांचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि आपल्या धोंडगावांमध्ये भागवत कथा आयोजित केली आणि ती अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली. ज्यांनी पार पडली त्यांच्या नावाने आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा असे आपले रायते महाराज गुटून जातो
असे रायते महाराज यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला दत्त सेवेचा लाभ दिला. आणि बालगोपाळ महिला मंडळ जास्त संख्येनं बालगोपाळ त्यांच्याबरोबर यायचे म्हणजे त्यांच्याही कानावर हे चांगले बोध झालेत. आणि आपण शांतिगिरी महाराज यांचे आभार मानले पाहिजे का त्यांनी 1.5 लाख रुपयाची मदत आपल्या या आश्रमाला दिलेली आहे, तर त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि आपल्याला एक पारितोषिक वितरण होत आहे आज संध्याकाळी पारितोषिक वितरण होत आहे, तर त्या संयोजक आयोजक जे असतील त्यांचं पण आपण एकदा आभार मानले पाहिजे, त्यांच्याही नावाने टाळ्या वाजवले पाहिजे. महाराजांच्या नावाने म्हणजे महाराजांचं आपल्या सर्वांच्या महिला मंडळाच्या आणि पुरुषांच्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि आमचे इथले जे संयोजक आहेत त्यांनी आणि तुम्ही एकदम मस्त सांगड घालून हा कार्यक्रम पूर्ण केला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. ललित पंचमी जन्मोत्सव सोहळा, बाबाजींचा जन्मोत्सव सोहळा 108वा जन्मोत्सव सोहळा साजरा करताना 109 आश्रमांमध्ये जपानुष्ठान, यज्ञानुष्ठान, नंदादीप अशा प्रकारचे कार्यक्रम चालू होते. त्याचप्रमाणे आपल्या दोंडगावन गावामध्ये सुद्धा यज्ञानुष्ठान, जपानुष्ठान तसेच श्रीमद भागवत कथा याचं आयोजन आपण केलेलं होतं सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व आशीर्वादाने. हा कार्यक्रम आपण अतिशय मोठ्या संख्येनं व सहकार्याने चांगल्या प्रकारे साथ दिल्यामुळे आपण संपूर्ण 109 आश्रमांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. सर्व ग्रामस्थांचे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने आभार, धन्यवाद. सर्वप्रथम महाराजांचं अभिनंदन की असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि पार पडल्यामुळे या गावाला ग्रामस्थांना आणि विशेषतः जय बाबाजी परिवार संयोजक आयोजक जे मंडळ आहे त्यांचं विशेष करून कौतुक करायला पाहिजे महाराजांच्या निमित्तानं, कारण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे, त्यासाठी मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. परम पूज्य उत्तराधिकारी महामंडळेश्वर स्वामी चांदगिरी महाराज की जय. जसं महाराज मगाशी म्हटले की कायम प्रेम ठेवा, निश्चितपणानं त्यासाठीच आम्ही खऱ्या अर्थानं खडक माळेगावने घर जावंही आणलेले, तर निश्चित तुमच्यावर प्रेम राहणार आहे, त्यात काही कमी होणार नाही. या ठिकाणी जास्त काही बोलण्यासारखं नाही आणि यातून खऱ्या अर्थानं आम्हाला सर्व चांगले चांगले कार्यक्रम करायला प्रेरणा मिळते आणि विशेष करून गावाचं एकसंगपणा प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहायला आपल्याला भेटतो. तर या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो, महाराजांचे विशेष आभार, त्यांचं अभिनंदन, धन्यवाद. या ठिकाणी एक त्याच्यात भर म्हणून बरं का ऐका ना, त्याच्यात भर म्हणून थोडंसं दानात दान, जसं अन्नदान, श्रमदान, सर्व दान आहे, पण एक आपल्या गावामध्ये या 7 दिवसात एखादं रक्तदान जर शिबिर जर झालं असतं नक्की नक्की तर आणखी भर पडली असती. आता ती भर आपण पुढे काढू, कारण मला रक्तदानाची आठवण कशी आली, जन्मभूमी आमच्या गावची आहे पण कर्मभूमी तुमच्या गावची आहे. त्यांना मी आता आमच्या गावचं म्हणणार नाही, पण शरद भाऊ शिंदे त्यांचे मला वाटतं चुलते का चुलत भाऊ विलासराव त्यांना रक्ताची गरज होती, त्यावेळेला रक्त मिळत नव्हतं बाबा, आणि त्यावेळेला 15 दिवसात 2 शरद भाऊनी रक्त दिलं आणि तेव्हापासून त्यांना असं वाटलं की आपली गरज आहे कोणाला तरी आपले प्राणाकरता वाचवण्याकरता जीव वाचवण्याकरता रक्ताची गरज आहे आपली कोणाला तरी, ही भावना विचारात घेऊन
तेव्हापासून आतापर्यंत शरद भाऊनी 51 वेळेला रक्तदान केलेलं आहे. आणि त्यांची प्रेरणा म्हणून नाही, पण त्यानिमित्ताने मला आठवलं की रक्तदान आपल्या गावामध्ये जर भविष्यात करता आलं तर करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो, आपल्या प्रपंचामध्ये भरभराटीस हो, आपल्यावरची इडापिडा जाऊ दे देवा, आणि आपल्याला सुख समृद्धी लाभू दे अशी जनार्दनाच्या चरणी आणि कन्हैयाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला याच ठिकाणी थांबतो. माऊली नानराज माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली नानराज, जय जय विठ्ठल रे जय विठ्ठल, जय जय विठ्ठल रे जय माऊली रे, करो वेडे बापुडे उत्तरे करा क्षमा अपराध मा, नाही विचारिला अधिकार म्या तुला ज्ञानेश्वरा, करा क्षमा अपराध महाराज तुम ज्ञान देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम, पुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय.